हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिंदी आहे देशभक्ती, त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये। मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण। युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवलाय अंकुश। बर्फ की छोटी तपती रेती सागर हो या हो खाई, शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी, खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो। ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं। खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचाय। माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून त्यांना बोलत करतायत व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर। बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात, चला तर ऐकूया। अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे, सदशिक्षा और सदविचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। नमस्कार, सुप्रभात, जय हिंद। 90.4 FM आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित केलेल्या कार्यक्रमाचं, ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की, यामध्ये मी व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। मागच्या रविवारी एपिसोड मध्ये आपण आपले गेस्ट आहेत सांगलीचं प्राईड व्हेटरन विंग कमांड प्रकाश नवले शौर्य चक्र आणि सौ अरुणा नवले त्यांच्या अर्धांगिनी, ह्यांचं आपण पहिल्या फेजमध्ये पहिल्या पार्टमध्ये चर्चा केली। आता आपण तो भाग पुढे कंटिन्यू करूया पार्ट टू मध्ये। सर, तुम्हाला दोघांचं स्वागत आहे परत स्टुडिओमध्ये। धन्यवाद सर। आपण तुमच्या शौर्य चक्राची अगदी छान माहिती घेतली, किती रिस्क होते सगळं आपल्याला समजलं सर। मॅडम, मी तुमच्याकडे वळतो, तुमच्या व्हिजन मधून भारतीय सैनिक कसा असतो, तुमचा अनुभव आपतून, सोशल लाईफ आहे, कारण हे आपण अगदी लहान वयामध्ये 17-18 वर्षामध्ये 19 वर्षात घर सोडून, आपले आई वडील सोडून, गाव सोडून नवीन ठिकाणी जातो, नवीन भारतात जातो ना, किंवा भारताला जॉईन होतो, त्यानंतर मग जे आपले पर्सनॅलिटी डेव्हलप होते अनुभवातून, त्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? माझ्या दृष्टीनं जो प्रत्येक सैनिक, जो प्रत्येक ऑफिसर असेल किंवा जवान असेल, तो अतिशय देशप्रेमाने भरलेला असतो। म्हणजे जे मी बघितले ते की जेव्हा एखादा सायरन वाजतो, जेव्हा हे ड्रिल करतात, तर 3 मिनिटांमध्ये यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही असाल तर युनिफॉर्म घालून ऑफिसमध्ये पोचायचं असतं। तर साधी ड्रिल पण हे लोक इतक्या प्रामाणिकपणे आणि इतक्या उत्स्फूर्तपणे पाळायचे, ते एक मला खूप आवडलं। आणि दुसरं म्हणजे माझ्याच आता अनुभवावरून सांगते की आम्ही पहिली पोस्टिंग बागडोगराला होतो आणि जिथून दार्जिलिंग जवळ होतं, आणि आम्ही दर शनिवार रविवारी जायचा विचार करायचो की चला हा एखादा शनिवार रविवार मिळेल आणि आपण जाऊ। मोटरसायकल होती आमच्याकडे, पण कुठल्याही शनिवार रविवार, मी 1.5 वर्ष तिथं होते, तर एकही शनिवार रविवार यांना सुट्टी नाही मिळाली। कारण प्रत्येक वेळेला कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन किंवा असे काहीतरी प्रसंग असायचे आणि त्याच्यासाठी यांना जावं लागायचं। मग मी म्हणायचे की जाऊ दे, दार्जिलिंग कालिंगपॉंग ह्या गोष्टी कायमच्या आहेत, पण एखाद्याचा जर जीव वाचवत असतील ते, आणि ते स्वतः सुद्धा जायचेच, पण त्याच्याबरोबर मी पण म्हणायचे की काही हरकत नाही, आपण नंतर कधीतरी जाऊ, पण जीव सैनिकाचा वाचणं, जे उंचावर असतात त्यांना
आजारी असतील ती ते तर त्यांना ते खाली सुखरूप आणणं हे फारच महत्वाचं आहे. तर ते तुम्ही करा आणि अवश्य करा. ग्रेट ग्रेट. हीच मेंटॅलिटी मॅम, हीच वीरांगणांची मेंटॅलिटी. आम्हाला काम करायला फ्रीडम मिळतो मॅम. सो ब्युटिफुल. बरोबर. आणि हे एकटेच नव्हे तर सगळ्याच लोकांच्या मध्ये सगळेच म्हणजे ते जे सर्व्हिसेसला जॉईन होणारे असतात ते प्रत्येक जण देशप्रेमाने भरलेला असतो आणि इतक्या प्रामाणिकपणे आपलं काम करत असतो की ती थोडेसं मला असं वाटतं की सिव्हिल लाईफ मध्ये पण सगळेजण थोडेसे देशप्रेम बाळगतील तर खूप चांगलं होईल. खरंय खरंय. बरोबर. नाही या कार्यक्रमातून आपण हेच कांगोरे सैनिकाचे भारतीय विचार आपण करत आहोत, सांगत आहोत सगळ्यांना. तुमचा असा अनुभव आहे का मॅम की जो अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला आता वाटतं लुक बॅकवर्ड्स यार आयुष्यात काहीतरी चांगलं केलं, एअरफोर्सच्या ऑफिसर बरोबर लग्न झालं माझं, असं कुठला अनुभव सांगू शकता? अभिमान वाटेल असा? अभिमान वाटेल असा जेव्हा यांना शौर्यचक्र मिळालं. ओके. आणि त्यावेळेला म्हणजे ती न्यूज पेपरमध्ये ती मी बातमी वाचली टाइम्स ऑफ इंडियामध्ये. ओके. सीएम स्कॉप्टर हेविली स्टोन बाय अँग्री मॉब. येस. आणि पहिल्याच पेजवरती ती बातमी होती आणि मी वाचली पण मला तेव्हा कळलं नाही की हे हेलिकॉप्टर माझ्या नवऱ्याचंच आहे. ओके. आणि त्यावेळेला पत्रव्यवहार हा एक हे एकच साधन होतं आणि फोन नव्हते. तर दुसऱ्या दिवशी आमच्या कमांडिंग ऑफिसरनी मला घरी बोलवून घेतलं. ओके. मग घरी ज्या वेळेला बोलवून घेतलं तर मी थोडीशी घाबरले. म्हटलं यांनी का बोलवलं मला घरी, सगळं ठीक तर आहे ना? मी गेल्या गेल्या त्यांना प्रश्न विचारला की सब ठीक तो है ना, आय होप एव्हरीथिंग इज ऑल राईट, आय होप माय हजबंड इज ऑल राईट. तर ते म्हणाले हो येस एव्हरीथिंग इज ऑल राईट, तू जरा बैस शांत बैस आम्ही सांगतो तुला. मग त्यांनी सांगितलं की हे जे तू बातमी वाचली आहेस ते नवलेचंच हेलिकॉप्टर आहे, पण मी तुला खात्रीपूर्वक सांगतो की त्याच्या केसालाही धक्का लागलेला नाहीये. मी म्हटलं तुम्ही नक्की सांगताय ना? तर हो म्हणा. मग त्याच्यानंतर एक ते दीड वर्षांनी तार आली, आम्ही बिदारला होतो की ही हॅज बीन अवॉर्डेड गॅलंट्री अवॉर्ड शौर्यचक्र. ग्रेट. आणि तो प्रोग्राम ज्या वेळेला राष्ट्रपती भवन मध्ये झाला आणि अनेक वीर लोकांच्या बरोबर ते त्यांनी तो सन्मान ज्या वेळेला स्वीकारला राष्ट्रपतींच्याकडून, ती अतिशय माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट होती. त्यावेळेला मला वाटलं की खरंच मी खूप भाग्यवान आहे की आजचा दिवस मी बघती आहे. इतक्या लोकांच्या समवेत राष्ट्रपती भवन मध्ये की हा सन्मान किंवा हे भाग्य मला नक्कीच यांच्याबरोबर लग्न केले म्हणूनच मिळालं, नाहीतर नक्कीच मिळालं नसतं. ह्याच्यात आणखीन एक थोडस मी ऍड करतो. ज्यावेळेला मला हे अवॉर्ड मिळालं त्यावेळेला अवॉर्ड नंतर एक चहाची पार्टी असते, टी पार्टी असते, हायटी असते. तर त्या हायटी मध्ये आम्ही गेलो होतो आणि ज्यावेळेला हायटी मध्ये गेलो होतो त्यावेळेला इंदिरा गांधीनी हिचा हात धरला. अच्छा. अरे वा. हिचा हात धरला आणि तिला जवळ घेतलं आणि म्हटलं की लेट मी हॅव अ फोटोग्राफ विथ यू. ओ माय गॉडनेस. जनरली आपण म्हणतो VIP ना, पण त्यावेळेला इंदिरा गांधी म्हटली. येस. त्याचमुळे हिच्यामुळे माझा फोटोग्राफ इंदिरा गांधी बरोबर आला. ग्रेट ग्रेट. दॅट्स यू डिझर्व दिस मॅम. आम्ही हे ज्युनियर ऑफिसर असल्यामुळे आम्ही एकदम लांब एका कोपऱ्यात उभे होतो. खरं खरं. आणि कदाचित बाकी सगळे सिनियर ऑफिसर्स त्यांच्याबरोबर फोटो काढून घेत होते. बरोबर. तर ते इंदिरा गांधींच्या लक्षात आलं यंग लेडी खूप लांब उभी आहे, म्हणून त्या आल्या जवळ म्हणाल्या की कम लेट्स हॅव अ फोटोग्राफ. करेक्ट करेक्ट. बरोबर. एव्हरी सक्सेसफुल मॅन, एव्हरी सक्सेसफुल ऑफिसर किंवा डिफेन्स पर्सन च्या मोठी शक्ती म्हणजे ही दुर्गा माता असते. त्यांची शक्ती असते की डोंट वरी अबाउट इट, यू फ्लाय, यू गो अहेड, आम्ही आहोत. हे जे आहे ना, वरीज नसतात आमच्या मनामध्ये. हे तुमचं जे आमच्या आयुष्यातलं स्थान आहे फार महत्वाचं आहे ना. आता आपण छोटासा ब्रेक घेऊया. 90.4 Green FM, Suno Green, Raho Evergreen. नमस्कार मंडळी. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ऐकलं सौ अरुणा नवले मॅडमचे अनुभव, असे कुठलं घटना घडली. इमॅजिन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया कॅचिंग अवर हँड यंग लेडी, फ्लाईट लेफ्टनंटच्या पत्नी
आणि म्हणे की मला तुमच्यावर फोटो घ्यायचा आहे. इट्स अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आय कॅन से. सर तुमच्याकडे वळतो मी आता. मला असा कुठला अनुभव बरेच असतील मला माहिती आहे फ्लाईंग मध्ये तरी इन्सिडेंट्स आफ्टर इन्सिडेंट्स आणि असे अनुभव, पण असा कुठला अनुभव आहे का सर जो आयुष्यात लक्षात राहील असा आम्हाला सांगू शकाल? जसं तुम्ही सांगितलं पायलट म्हणल्यावर इन्सिडेंट किंवा इमर्जन्सीज किंवा हे आहेत हे रोजचं ब्रेकफास्ट असतं. खरं त्यामुळे भरपूर माझे इन्सिडेंट्स आहेत, पण त्यातल्या त्यात जो अगेन शौर्याचाच इन्सिडेंट आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपल्याला कल्पना असेल की भारतानं आपले सैनिक एअरफोर्स नेव्ही आणि आर्मी या सगळ्यांना ज्यावेळा प्रभाकरांचा इश्यू आला होता श्रीलंकेमध्ये त्यावेळेला ह्या तिन्ही आर्मी नेव्ही एअरफोर्सना त्यांनी श्रीलंकेला पाठवलं होतं की त्यांनी त्यांचं काम होतं शांती स्थापन करायचं, तर त्याच्यासाठी आम्ही गेलेलो होतो. मी माझं हेलिकॉप्टर होऊन गेलो होतो. मी त्यावेळेला गोरखपूरला होतो आणि गोरखपूरहून मी तिकडं माझं हेलिकॉप्टर घेऊन गेलो होतो आणि श्रीलंकेचे समुद्र किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी जवळजवळ 45 मिनिट्स to 1 hour एवढं होतं. आणि पहिल्यांदा मी समुद्रावर फ्लाईंग करत होतो आणि जीपीएस नव्हता. करेक्ट. तर समुद्रावर नॅव्हिगेशन कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. बरोबर आहे. पण लकीली काही झालं नाही आणि बरोबर मी जाफण्याला पोहोचलो. काके संतुराई. हा बरोबर. तर जाफण्याला मी पोहोचलो, तिथं लँड केलं आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला त्यावेळेला इंडियाची आर्मी नेव्ही एअरफोर्स जे असायचं त्यांची आणि एलटीटीचे फार छान संबंध होते. आणि आम्ही सुरुवातीला आम्ही एकत्र हँगरमध्ये बसायचो, जेवण करायचो, आमचा ब्रेकफास्ट करायचो, काही काम नसलं तर आम्ही पत्ते पण खेळायचो एलटीटी बरोबर. त्यामुळे एवढे सगळे संबंध चांगले होते. पण तुम्हाला कल्पना असेल की राजीव गांधी गेले होते कोलंबोला आणि त्यांनी एक डील साईन केली होती, करार साईन केला होता की बाबा इथून पुढे जे जे एलटीटीची लोक आहेत त्यांना जर तुम्ही पकडलं तर त्यांना तुम्ही श्रीलंकेच्या आर्मीला हँड ओव्हर करायचं. हा करार केल्यामुळं माझ्या पुढं 17 एलटीटी लोकांनी सायनाइड घेऊन आत्महत्या केली. बिग बिग इश्यू. त्यांनी आत्महत्या केली कारण त्यांना श्रीलंकेच्या किंवा गव्हर्नमेंटकडे त्यांना तिथं जायचं नव्हतं, म्हणून 17 लोकांनी आमच्या पुढे सायनाइड घेऊन त्यांनी आत्महत्या केली. आणि एक दिवस असं झालं की आर्मीला एक इंटेलिजन्स रिपोर्ट आला की एका खेड्यामध्ये एलटीटीची लोक लपलेली आहेत, तर त्या लोकांना पकडण्याचं काम हे आर्मी करत असते पण आर्मीच्या लोकांना त्या जागी न्यायचं हे आमचं काम असायचं. तर आमचा टास्क होता की जवळजवळ 120-125 लोकांना म्हणण्यापेक्षा फौजी जे कमांडोज होते आर्मीचे त्या कमांडोजना त्या हेलिपॅडवर त्यांना सोडून यायचं होतं. पण सगळ्यात काय असतं की हे सगळं मिशन हातात घ्यायच्या आधी पहिल्यांदा आम्ही काय करतो, एकच हेलिकॉप्टर पाठवतो, तिथली सगळी कंडिशन बघतो काय आहे, तिथं लँड करण्याची सोय आहे का व्यवस्थित सगळं. असं व्हायला नको की आम्ही सगळी 4-5 विमान हेलिकॉप्टर घेऊन जाणार आणि तिथं लँडिंग फॅसिलिटीज नसणार. बरोबर. त्यामुळे तिथं जातो आम्ही, रेकी करतो सगळं, काय सगळी व्यवस्था आहे का ते बघतो आणि पुन्हा परत येतो. तर ज्यावेळा मी पहिल्यांदा गेलो तिथं तर 1/2 किलोमीटर ते 1 किलोमीटरच्या अंतरावर असे दोन फारच मोठी खेडी नाही पण मध्यम लोकसंख्या असलेली अशी खेडी होती अंकलखोप सारखी. हा अंकलखोपेक्षा लहान. अच्छा बरोबर. तर जनरली कुठलंही विमान किंवा हेलिकॉप्टर टेक ऑफ किंवा लँडिंग करतं त्यावेळा त्याला विंड इन टू द विंड म्हणजे वारं फुडणं लागतं, वारं फुडून यावं लागतं. जर पाठीमागनं आलं तर ते हेलिकॉप्टर किंवा विमान थांबू शकत नाही म्हणजे थांबवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते हवा त्याला पुढे ढकलत जाते आणि आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊन तुम्ही लँड करता, म्हणून हे हवा जी फुडणं येऊ शकते. त्यावेळेला अनफॉर्च्युनेटली म्हटलं ती हवेची कंडिशन अशी होती तर लँडिंग करताना एका खेड्यावरनं फ्लाय करावं लागायचं आणि टेक ऑफ करताना दुसऱ्या अरे बापरे खेड्यावरनं फ्लाईंग करावं लागत होतं. पण आता मला माहिती होतं की बाबा हे सगळं डेंजरस आहे लो लेवल ते सुद्धा समजलं आणि सगळं लो लेवल टाईपचं होतं. तर मी काय केलं की त्याला अप्रोच असा केला की दोन्ही जे खेडी आहेत ते बाजूला ठेवली. ओके.
एका बाजूला एक खेडन दुसऱ्या बाजूला एक खेडं आणि मधून मी अप्रोच आणि टेक ऑफ केला. विंड्स क्रॉसविंड होते, क्रॉसविंड असले तर चालतात पण टेलविंड नको बरोबर अशा पद्धतीचं असतं. त्यामुळे मी ते केलं आणि मी तिथं लँड केलं. लँड केलं विद इन हाफ अ मिनिट टू एक मिनिट मध्ये आम्ही पहिल्यांदा जवळजवळ 20 ते 25 ते घेऊन गेलो. तिथं आम्ही लँड केलं आणि आमच्या टूर्सना अनलोड केलं. त्याच्यानंतर केल्याबरोबर जास्त वेळ थांबणं हे चुकीचं असतं कुठल्याही ह्याच्यामध्ये, कारण आपल्याला तिथली परिस्थिती माहीत नसते. म्हणून मी टेक ऑफ केलं. ज्यावेळेला मी टेक ऑफ केलं आणि 100-150 फूट पुढे गेलो त्यावेळेला माझ्या उजव्या बाजूनी ज्या खेडं होतं त्या खेड्यातनं माझ्यावर HMG म्हणजे हेवी मशीन गन, हेवी मशीन गनचं फायरिंग झालं. ओ माय गॉडनेस. आणि ते हेवी मशीन गन फायर झालं एवढंच की मी त्या बुलेट्सना असा आडवा नव्हतो, उभा होतो, त्यामुळं गोळ्या लागत गेल्या. हेलिकॉप्टरला गोळ्या लागत गेल्या पण हेलिकॉप्टरमध्ये 7 ते 8 गोळ्या लागल्या आत आणि इंजिन कंपार्टमेंटमध्ये गेल्या. विशेष काही डॅमेज झालं नाहीये. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही मद्रासमध्ये किंवा तुमच्या चेन्नईच्या ह्याच्यामध्ये तामिळनाडूचा ऍक्टर रजनीकांत तो कशा गोळ्या चुकवतो, तर अशा टाईपचं मला ते सगळं करावं लागलं. त्या गोळ्या आता तुम्ही म्हणाल की त्या गोळ्या जवळजवळ माझ्या खांद्याला घासून गेल्या. अरे बाप. आता तुम्ही म्हणणार की हा गोळ्या तुम्हाला कशा दिसतात की घासून, तर HMG फायरिंग असं असतं, प्रत्येक 8 ते 10 गोळ्यानंतर एक ट्रेसर लाल रंगाची बुलेट घालतात ते. कारण का बाकीच्या रायफल्समध्ये आपण काय करतो, खांद्यावर रायफलचा बट घेतो आणि एम करून फायर करतो, पण ही जी हेवी मशीन गन असती ते उचलून तुम्ही एम घेऊ शकत नाही. ते पुढे एका स्टँडवर लावलेली असती आणि ते फायर करतात आणि त्या गोळ्या दिसाव्यात, कुठं जातात ह्या दिसाव्यात, म्हणून त्याला ट्रेसर म्हणतात. ह्या ट्रेसर बुलेट ह्या त्याच्यामध्ये लोड केलेलं असतं आणि ज्यावेळेला तुम्ही फायर करता ती तुम्हाला लाईन दिसते की त्या तुमच्या गोळ्या कुठं चाललेल्या आहेत. तर मी ज्यावेळा फ्लाईंग करत होतो त्यावेळेला त्यांच्याही मनात असणार की पायलटला मारलं तर सगळ्यात चांगलं, पण त्याच्याऐवजी जर त्यांनी रोटरला मारलं असतं, आमचं वरचं रोटर आहे त्याला जर मारलं असतं तर तरी सुद्धा ऍक्सिडेंट झाले असते आणि आम्ही जमिनीवर पडलो असतो. पण त्यांना वाटलं की पायलटला मारलेलं म्हणून तो मला एम करत होता की याला गोळ्या झाडून मारावं म्हणून. पण ह्या गोळ्या मला अगदी म्हणजे त्या गोळ्या अक्षरशः मी चुकवतच गेलो, कारण आम्हाला शिकवलेलं असतं वर जायचं खाली हे करून कसं ना कसं, त्यामुळे त्यांना स्टडी एक प्लॅटफॉर्म द्यायचा नसतो की ज्याच्यावर ते फायरिंग करून ते विमान पाडतील असा त्यांना हे द्यायचं. पण मी जसं जसं फ्लाईंग पुढे करत गेलो तो मी HMG रेंजच्या बाहेर गेलो. ओके. त्यांची फायर पॉवर होती त्याच्या बाहेर गेलो आणि मी तिथनं सेफ गेलो आणि जाफण्यामध्ये लँड केलो. आता सगळ्यात मोठा प्रश्न होता, आम्ही या 20-25 जवानांना तर आम्ही कमांडोजना आम्ही तर इथं ड्रॉप केलेलं आहे, बरोबर, त्यांचं जीव अतिशय धोक्यात होतं. खरं कारण ह्यांच्याकडे मशीन गन होती, हेवी मशीन गन आणि काय काय होते, बॉम्ब होते, हे आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे लवकरातल्या लवकर त्यांना आणखीन लोकांची किंवा ह्या कमांडोंची तिथं पोझिशन करून त्यांना सपोर्ट देण्याची गरज होती. म्हणून आणखीन एकदा आता माझ्याबरोबर एक पायलट होते जे माझ्यापेक्षा सिनियर होते, त्याचं नाव मी घेत नाही, पण ते त्यांना वाटलं की बाबा आता जरा डेंजर आहे दुसऱ्या वेळा जायचं, त्यामुळे ते आले नाहीत माझ्याबरोबर. मला माहिती होतं की बाबा डेंजर आहे पण शेवटी आपण काही करू शकत नाही, म्हणून मी 4 एअरक्राफ्टचं फॉर्मेशन लीड केलं. आय वॉज अ लीडर आणि त्या 4 एअरक्राफ्टच्या हेलिकॉप्टर्सना घेऊन मी तिथं ड्रॉप करायला गेलो. ते ड्रॉप केलं आणि त्यावेळेला काय माझी फायरिंग झाली नाही. त्याचं कारण म्हणजे बहुतेक आमचे जे ट्रूप्स 20 ट्रूप्स होते त्यांनी ते बघितलं होतं आणि तिथं जाऊन त्यांना धरलं असेल किंवा पकडलं असेल, त्यावेळेला दुसऱ्या वेळेला काही झालं नाही. तर हा प्रसंग माझा पहिल्या प्रसंगापेक्षाही अतिशय अवघड असा मला वाटतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याच्यामध्ये तो माझा को पायलट होता. माझ्या को पायलटला अवॉर्ड मिळालं पण मला मिळालं नाही. पण एनिवे आपण अवॉर्डसाठी काम करत नव्हतो आम्ही, आपल्याला मला माहिती होतं की तिथं धोका आहे,
धोका असून सुद्धा ज्यावेळा एखादं काम आपण पत्करतो त्यासाठी आपल्याला शौर्य अशी पदकं वगैरे दिलेली असतात. जे पहिली 20 माणसांचा जीव मी वाचवलाय कारण बाकीचे 100 माणसं मी तिथे डिप्लॉय केली त्यांच्या सेफ्टीसाठी, त्याच्यात मला भरपूर समाधान मिळालं. अगदी अगदी बरोबर, खरं खरं हेच अनुभव एवढे असे चांगले असतात. आपण तर आता एक ब्रेक घेऊया सर. 90.4 ग्रीन एफएम, सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. नमस्कार मंडळी, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन एफएम यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम जो आहे बात मन की सैनिक और परिवार की, याच्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण आयपीकेएफ ऑपरेशन्स मधले आपले चीफ गेस्ट आजचे जे आहेत व्हेटरन विंग कमांडर प्रकाश नवले शौर्यचक्र, त्यांचे अनुभव आपण ऐकले. अतिशय रोमांचक आहे, भरपूर अनुभव असतात पण त्यातला एक असा अनुभव असतो की जो आपला आयुष्यभर पुरतो आणि आपण म्हणू शकतो जिंदगी अच्छी काटी है. मॅम, ह्या तुमच्याकडे वळतो मी आता. जिंदगी अच्छी काटी है या संदर्भात आम्हाला हे संपवण्यापूर्वी तुमची कविता आम्हाला ऐकायची. चालेल. ज्या ज्या वेळेला तुम्ही ऐकत असाल की एखादा सैनिक धारातीर्थी पडतो, मग ते आतंकवाद्याबरोबर असेल किंवा इथं गलवान व्हॅलीमध्ये ज्या वेळेला आपले सैनिक मारले गेले, कुठल्याही वेळेला जेव्हा असं होतं तेव्हा खरंच हृदयामध्ये आग पेटते. माझ्या खूप वाईट वाटतं आणि त्या ते ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपोआप त्या भावना कागदावर उमटतात. तर अशीच एक कविता मी लिहिलेली वाचून दाखवते. वणवा. शतशत नमन वीरा तुझला, शतशत नमन वीरा तुझला, हृदयी पेटला वणवा, हृदयी पेटला वणवा. खिन्न मनी अश्रू डोळी, खिन्न मनी अश्रू डोळी, बघुनी सीमेवरी रणधुमाळी. खिन्न मनी अश्रू डोळी, बघुनी सीमेवरी रणधुमाळी. हृदयी शिवा स्मरण करुनी, हृदयी शिवा स्मरण करुनी, बंदुकीनी तोफा धडधडती, बंदुकीनी तोफा धडधडती. उरी देशप्रम, उरी देशप्रेम रगात शक्ती, रात दिन रक्षणा जागती. उरी देशप्रेम रगात शक्ती, रात दिना रक्षणा जागती. निष्ठुर दुश्मन वार करती, निष्ठुर दुश्मन वार करती, शतवज्राचे बळ चढती, शतवज्राचे बळ चढती. चंडिका दुर्गा अंबिका तुझ सोबती, चंडिका दुर्गा अंबिका तुझ सोबती, वीर रक्त भुजात सळसळती, वीर रक्त भुजात सळसळती. तू त्वेषाने रणशिंग फुंकशी, तू त्वेषाने रणशिंग फुंकशी, द्वेषाने शत्रुवर तुटून पडशी, द्वेषाने शत्रुवर तुटूनी पडशी. सौभाग्याचे लेणे लेऊनी, सौभाग्याचे लेणे लेऊनी, ती धाडशी युद्धावरी, ती धाडशी युद्धावरी. वीर अभिमानी येई सदनी, वीर अभिमानी येई सदनी, कधी तिरंगा लपेटुनी, कधी तिरंगा लपेटुनी. उदंड धैर्य, उदंड धैर्य हिमालय तुझ पाठी, उदंड धैर्य हिमालय तुझ पाठी. कोटी कोटी आशिष तुझसाठी, कोटी कोटी आशिष तुझसाठी. फडकवनी विजय पताका भूवरी, फडकवनी विजय पताका भूवरी. बनुनी शिवाजी चाल तू शत्रुवरी, बनुनी शिवाजी चाल तू शत्रुवरी. शतशत नमन वीरा तुझला, शतशत नमन वीरा तुझला, हृदयी पेटला वणवा, हृदयी पेटला वणवा. एक्सलंट, धन्यवाद. काय जबरदस्त आहे भावना आहे त्या, आणि याच भावना आम्हाला पुष्ट करतात हे सगळे. म्हणजे एक सैनिक जेव्हा उभारतो सियाचिन ग्लेशियरवर, मागे पाकिस्तान आहे, एका बाजूला चायना आहे, आणि तिथं -60 डिग्री टेम्परेचरमध्ये तो गन घेऊन उभारतो, त्याला एक त्या आयुष्याला किती अर्थ आहे. हे जे आहे ना की 140 कोटी भारतीय माझ्या मागे आहेत, माझ्या एक जबाबदारी आहे, आयुष्याला अर्थ मिळतो. थँक्यू व्हेरी मच मॅम, थँक्यू व्हेरी मच. इट वॉज सच अ वंडरफुल थिंग टू इंटरॅक्ट विथ यू. आणि तुमच्या या अनुभवातून आम्हाला, प्रकाश नवलेंच्या अनुभवातून, तुमच्या अनुभवातून, तर आता आपण थांबूया. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच सर फॉर कमिंग, ऑनरिंग अस, वी फेल्ट व्हेरी ऑनर्ड. थँक्यू, वेलकम, वेलकम. धन्यवाद, धन्यवाद.